आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग एक राष्ट्र का जन्म। भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महानतम लढ्यांपैकी एक आहे। आकाशवाणी आपल्यासाठी दररोज घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक। रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज आपण अभिवादन करत आहोत। 30 जानेवारी 1948 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। 1947 सप्टेंबर महिन्यात गांधीजी कलकत्त्याहून दिल्लीला आले। त्यांनी दिल्लीत बिर्ला हाऊसमध्ये मुक्कामाचा निर्णय घेतला। बिर्ला हाऊसमध्ये त्यांचा बहुतांश वेळ पत्र लिहिण्यात, लोकांच्या गाठी भेटी घेण्यात आणि प्रार्थनेत जात असे। हिंदू धर्म में, सच्चा हिंदू धर्म में ऐसी कास्ट को, छुआ छूत को, एक जंगली और एक बड़ा है, उन सब चीजों को स्थान नहीं दे सकता है। उसमें सर्व धर्मों का समुच्चय समाविष्ट होना ही चाहिए। अगर नहीं होता है तो मेरी निगाह में वो हिंदू धर्म नहीं है। देशात जातीय सलोखा नांदावा यासाठी गांधीजींनी 13 जानेवारी 1948 पासून आपलं अखेरचं उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाच्या 7व्या दिवशी 20 जानेवारीला एका व्यक्तीनं बिर्ला हाऊसवर बॉम्ब फेकून गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न केला, पण गांधीजींना कुठलीही इजा झाली नाही। ते म्हणाले, अगर मुझे कोई पागल की गोली से मरना है तो मैं मुस्कुराते हुए ऐसा स्वीकार करूंगा। मेरे भीतर कोई क्रोध नहीं होना चाहिए। भगवान मेरे दिल में और मेरे होंठों पर अवश्य होना चाहिए। या घटनेनंतर गांधीजींची सुरक्षा वाढवण्याचा प्रस्ताव आला। त्यावर गांधीजी म्हणाले की जे लोक स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षेला अधिक महत्व देतात त्यांना जगण्याचा अधिकारच नाही। 30 जानेवारीच्या संध्याकाळी गांधीजींच्या 2 पुतण्या त्यांना प्रार्थना सभेसाठी घेऊन जात असताना अचानक नथुराम गोडसे गर्दीतून पुढे आला। त्याने गांधीजींना नमस्कार केला आणि त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या। गांधीजी आपल्याला सोडून गेले। तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला ही बातमी सांगितली। The light has gone out of our lives and there is darkness everywhere. And I do not quite know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. दुसऱ्या दिवशी यमुनेच्या काठावर गांधीजींच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमुदाय लोटला। 5 मैल लांब चालत असलेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत सुमारे 10 लाख लोक सहभागी झाले। प्रयागराज इथं विसर्जनापूर्वी त्यांचे अस्थिकलश यमुनेच्या काठावर 3 दिवस ठेवण्यात आले होते। नवी दिल्लीत राजघाटावर बांधलेली गांधीजींची समाधी त्यांच्या अनुयायांसाठी एक तीर्थस्थळ आहे। त्यावर 2 शब्द कोरलेले आहेत, हे राम। आज आपण कुदमूल रंगाराव यांचंही स्मरण करत आहोत। त्यांनी सामाजिक सुधारणेच्या युगाची सुरुवात केली। महात्मा गांधीही त्यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते। कासरगोड इथल्या एका गरीब कुटुंबात जन्मलेले रंगाराव यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सशक्तीकरणाचं स्वप्न पाहिलं। 1890 दशकात त्यांनी सामाजिक परिवर्तनाला गती दिली। रंगाराव यांनी पंचमा शाळा सुरू केल्या। जाती मतगळ भेदव तळली, अस्पृश्यतेय होगलाडीसी। मुलांनी शाळेत दररोज यावं यासाठी रंगाराव यांनी माध्यान्ह भोजन योजना सुरू केलीच। शिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांना दररोज 2 पैसे देण्याची व्यवस्था केली। मुलांना शिक्षणात आवड निर्माण व्हावी आणि पालकांनी मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी प्रेरित करावं हाच यामागचा उद्देश होता। त्यांनी कुमार मंगलम इथल्या जहागीरदाराशी आपल्या विधवा कन्येचा पुनर्विवाह करून देत आंतरजातीय विवाह तसंच विधवा पुनर्विवाहाचं आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवलं। त्यांच्या या कार्यातून प्रेरित होऊन गांधीजींनी आपल्या एका मुलाचं लग्न राजगोपालाचारी यांच्या मुलीशी लावून दिलं। गांधीजी म्हणत, मैंने श्री रंगाराव से सामाजिक निष्ठा को पहचाना,
वे मेरे लिए एक प्रेरक और मार्गदर्शक हैं। जब पिछड़े के उत्थान की बात आती है तो वे मेरे शिक्षक हैं। कुदमूल रंगाराव यांचं 30 जानेवारी 1928 रोजी मंगलोर इथं निधन झालं। आकाशवाणीच्या वृत्त विभागाची या महान आत्म्याला आदरांजली। 30 जानेवारी ही माखनलाल चतुर्वेदी यांचीही पुण्यतिथी आहे। 4 एप्रिल 1889 रोजी होशंगाबाद इथे जन्मलेले माखनलाल चतुर्वेदी हे लोकमान्य टिळक आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होते। प्रभा आणि नंतर कर्मवीर या नियतकालिकांचे ते संपादक झाले। ही नियतकालिकं ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात जनतेला जागरूक करत। ब्रिटिशांनी चतुर्वेदी यांना अनेक वेळा तुरुंगात टाकलं, त्यांची वृत्तपत्रं बंद केली, पण देशभक्त कवी असलेले माखनलाल चतुर्वेदी यांच्या इच्छाशक्तीपुढे ब्रिटिशांचं काही एक चाललं नाही। तुरुंगातून बाहेर पडताच चतुर्वेदी यांनी आपली वृत्तपत्रं पुन्हा सुरू केली। स्वातंत्र्यानंतर चतुर्वेदी सत्तेपासून दूरच राहिले आणि भाषण तसंच लेखनाच्या माध्यमातून नागरिकांना प्रेरित करण्याचं काम त्यांनी सुरू ठेवलं। समताधिष्ठित समाज निर्माणासाठी ते गांधीजींच्या मार्गावर चालत राहिले। 1955 साली त्यांना हिंदी साहित्यातल्या योगदानासाठी पहिला साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। 1963 साली त्यांना पद्मभूषण सन्मानही प्रदान करण्यात आला। माखनलाल चतुर्वेदी यांचं 30 जानेवारी 1968 रोजी भोपाळ इथं निधन झालं। या थोर देशभक्ताला आमचं सादर नमन। गाथा स्वातंत्र्याची या कार्यक्रम श्रृंखलेच्या आजच्या भागात इथेच थांबूया। उद्या पुन्हा भेटू नव्या भागासह।